तर काय करता तिकडे पण तुम्हाला शेती वगैरे आहे? मच्छीमारी करते तिकडे का? तुम्ही तुमच्या चौघा जणांचं कुटुंब आहे का इथे कामाला? तीन मुली आहेत मला, दोघीचे लग्न झाले. अच्छा अच्छा अच्छा. आता इतर आहे ना आता पुढच्या वर्ष इथं शाळा वगैरे नाही का तिला? आठवी झाली फक्त. मग आता पुढे नाही शिकवायचे? आता हे शिकवलं परिस्थिती खराब होती इकडे याचं काम पडलं. दोन मुलीचे लग्न आहे. दरवर्षी येता का तुम्ही ह्या टायमाला? आम्हाला 5-6 वर्ष झाली आम्ही इकडेच कामाला. अच्छा अच्छा अच्छा. मग एवढ्या लवकर लग्न का करता? मुलींचं शिकू द्यायचं ना थोडेसं. आता शिक्षण काय राहिलं? आता कमीत कमी 10वी 12वी थोडस करायची ना. दोन मुलीची झाली 12वी, हिचीच राहील. मग करायची 12वी झाली झाली का हिची पण 12वी? त्याची झाली. त्याची झाली ना हिची राहील. मग तिची करू. 8वी 9वी शिकली. करायची पुढे शिक्षण, मुलींचं काम घेते. पुढे परिस्थिती खराब आहे, पैसा नाही पाहिजे शिकवायला. पैशाने तर मागे येतो आम्ही गरीब लोक, काय करा. सर्व्हिस नाही, शेती नाही, काही नाही, काम करणे पोट भरणे. नाम लिखे का? हाँ नाम लिख दूंगा. नाम देव दे, 4 हो गया. लिखो पैसे तो तुम्हारे 25. अरे इधर खाने का है ना क्या? समझते क्या कह लिया? और क्या लिया? ये कितने? 12 रुपए. 25 हाथाला लय रुचते. और वो कितना? ये 3 काय ना पूर्ण असे बोल नाही घेतला रे बा. हे तुझ्यासाठी बोल नाही. ओ भैया कितना होगा सब ये केक? ये 4 हो गए. 4 हो गए ना. हाँ. एक बोल लो पूरा 50 हो गया. 50 हो गया. इधर गए दत्ता घोड़े. हाँ दत्ता घोड़े. और तीसरा कौन है? नाम दियो घोड़े. ये लो ना काटो बंडा बल्ली वाला. आप तक ये दे मुझे एवढे के 25. आता जाय ना. आता दूसरा गाना हो काय? काय से है? दूसरा मीठा टोस है, जीरा बटर है, खारी है, मस्का पाव तुम्हें कल मिल जाएगा. कल कल मस्का भी मिल जाएगा, ठस्का भी मिल जाएगा सब. अरे जा रहे बाबा तू यहाँ से जा रहा है यार? क्या बसत नहीं थे पाव? हीरा विमल गायछाप. हीरा विमल गायछाप. मेरा नाम माधव घोड़े. का नाम लिख लो, उसके नाम पर पैसे लिख. ये कड़क पाव है, 10 का 2 है. कितने? 10 के 2. हाँ ये साल में एक बार दिखेगा तुमको नजरों से. नहीं मिलेगा तुमको एक ही बार, एक महीना. हमारे रोजे रमजान चालू है ना? चालू है, बनता है. चालू है तुम्हारा रोजा? चालू है. रोजे का महीना चालू है क्या? और ये जो पाव है ना, ये भी एक महीने मिलता है, एक साल में एक बार देखने को नजर पड़ेगा. बस अभी खाने का. ये जगह पे 15 रुपए का है एक, इधर 10 का 1 देंगे. हाँ जो खरीदी है. हाँ नान पाव चिकन के साथ, मटन के साथ, फरे के साथ, आमलेट के साथ, भुर्जी के साथ, सबके साथ चलता है. भेजा फरे सब चीज चलता है. या बाल दिया. ये कड़क वाला किसके साथ चलता है? ये कड़क वाला किसके साथ चलता है? किसी चीज से चाय के साथ. गोड़ तोड़ दे बोलती. ये क्या भी लेता नहीं वो. चाय भी नहीं लेता वो. इतना चाय लगाएगा खाने में? मजा देखने का चाय को देखने का है. कौन पाए थे?
आठ साल करा मैंने। हमारे गांव में वैसी भट्टी रहती, बड़ी चिमनी रहती ऊपर की, 10 लाख एक बार में उसका वीट भरते, जमीन के अंदर भरते वो, जमीन के अंदर बोगदा ऐसी 10 लाख ईट एक ही एक बार में। हाँ, 10 लाख एक ही बार में बीट जाएगी और एक महीने में लकड़ी पे जलती क्या? कोल से पे? कोल से भी ज्यादा लकड़ी है। घटना का काई मान ले जा का पाजी कौन था आता कितना से बार बार पैसे मांगते थे। तुमच्या गावाला कोणते काम आहे? धंदे आहे ते सांगा आता। वावर किती आहे तुमच्या घरी? वावर नाही। निंदाल किती आहे? कोणाच्या वावरात जाता? पोट भरा द्याच लागते। पण तुमचे लेकरे किती आहे? लेकर का दोन पोर आहे, एक पोर मेली। सर काय म्हणून काय मदत भेटते तुम्हाला की नाही? काय नाही भेट, काही आम्हाला काय नाही भेट। कोण आजारी पडले दवाखान्यात कोण बघत? शेतात बघते। बघतात शेतात नेते? चांगलं बघतात ना सर? आमचा शेत चांगला आहे, कोणाला दुख होत नाही, कोणाला काहीच नाही, तिरून नाही पाहत, कोणाला बाईला बोलत नाही, कोणाला काहीच नाही। ते एक चांगले म्हणजे तेवढे म्हणलं तेवढे पैसे म्हणलं देते मागातले 200-300 रुपये म्हणले फुकट देते याच्याकडून काटत नाही मागून। लय चांगला दिवस आहे पण आमच्या ताईला बोलत नाही। आमच्या ताईला म्हणलं द्याव ताई 100 रुपये, नाही शेटले मागा म्हणते शेटले का, आमच्याकडे काही नाही म्हणते। मालकीन बाई? मालकीन बाई। अच्छा, ती नाही देत का? नाही मालकीन बाई देत नाही। त्याच्यात निघाला त्या पिक्चराच्या शूटिंग मध्ये आता त्या ताईला मा झालं की तुम्हाला नाही निघू द्या ना, निघू द्या ना, त्या बाईचा काढा आता फुटो मला ताईलाच म्हणलं। आता आले मालकीन बाई मालकीन देत नाही म्हणलं। डबल डबल कसं काय पैसे द्यायचे काम? द्यायला पाहिजे हो देता बस आल्या म्हणतो हो ते पाहिजेत म्हणले मला। तुमच्यासारखे पैसे मागणार एक नसेल पटीवर? नाही कोणीच ना, मी एकटाच काटर पे आले एक काटर दिली तर झालं खुश 50 रुपये नाही का मग ते पाहिजे बा। पीठ टाकतात का? गोळा घेत नाही का आपण थापताय? अच्छा 2 वाजता उठले बघा अलाराम सेटच आहे 3 चा।
क्या है बच्चा दिल छान बात है बघ ना मॅनेजर पैसे घेऊन या सुट्टी आहे का तुमच्याकडे मायक काय नाही आज म्हातारा सुट्टी आहे का पैसे सुट्टी आहेत का सुट्टी आहे का पैसे कशी काढ कशी काढ नाही ना काय आहे पैसे सांगा चालू इथं पैसे घेऊन यावा तू आपली आण तिकडे मला दिवसभर काटळा येतो सगळं फरक करून दिवस माझे कुटुंब माझी जबाबदारी ऐक ना ओके पुणे महानगरपालिका अरे वय उन्हासाठी घालायचं दिवसभर ऊन किती इथं तापून जाते अख्ख कुटुंब आहे ना आता इथं इथं किती मोठा परिवार आहे एक हप्त्याला जवळ 1.5 लाख रुपये तुमची जबाबदारी आहे ते सगळं जबाबदारी तुम्ही सी नाही टू झेड सेटला काय सांगते ना मी बराबर सांगणार कोणता माल किती कुठं काय करते कोण गाडी भर मॅनेजर आहे मॅनेजर आहे तिकडे टोपी आहे ना तुम्हाला माझी माझी माझे माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणून ते कुटुंब पुणे महानगरपालिकेचे आमचं आहे सगळं ते कसं मी पोस्ट मस्त रिटायर आहे पहिलं म्हणजे पोस्टात काम केलं मी गेल्या वर्षी रिटायर झालो मी सगळं हँडल करतो ए टू झेड सगळं जसं RD SBI TD महिला समृद्धी असे खाते असतात तसं याच्यामध्ये भटकर वेगळे हे कामगार वेगळे थापणारे वेगळे परत गाडी भरणारे वेगळे बट सगळ्यांचे वेगळे वेगळे असं रेकॉर्ड असते ड्रायव्हरचे वेगळे ड्रायव्हर साहेब वेगळे आवडीचे लेगू मध्ये मशीन असते ना ऑपरेटर ते वेगळे सगळ्यांचं असं जजमेंट लिहून ठेवणं सगळी वस्तू प्रत्येकाला एक एक बुक प्रत्येकाला एक एक ते नाही पण हे महत्त्वाचं आमचं असतं नाही हे बघा असं लिहिलं सगळं हे सगळं पोस्ट ऑफिस सारखंच सगळं बघा आता सकाळी खर्च वाटले बघा सगळं असं सगळं असं असतं म्हणजे खर्चीची वेगळी ते गाड्या भरतात त्यांच्या वेगळ्या सगळ्यांचे वेगळे वेगळे आणि यांचा हिसाब 7 जूनला होतो तोपर्यंत 7 जूनपर्यंत ना त्यांच्याकडून सगळी कामं करून घ्यायचे म्हणजे करतात ते आपण फक्त लिखाणकार असतो पूर्वी कशी कसं लोक असायची आपण काय करायचं पूर्वी आमचे लोक कुंभार आणि आम्ही कुंभार आहे ना आम्ही तेवढ्या काय करायचं असं गारा हाताने असं ओढायची माती त्यात पाणी सोडायचं नंतर पायाने असं तुरवायचं मग तो गाळ तयार होणार मग ते खोऱ्याने मोठ करायची तसं आता नाही बघा त्या मशीन माल झाला तर डायरेक्ट इथे येणार यांच्या फळावरती असं टाकलं त्यांच्या फळावर मग यांना ते श्रम नाही जे श्रम होते ते श्रम नाही असं महिन्यातून एकदा सुट्टी मागितलं होती म्हणजे यांची सुट्टी असली की सर्वांची सुट्टी सगळ्यांची सुट्टी का मग तुमचं कामच नाही होत का मालकाच धक्कलात मॅनेजरला काही हा का मालकाला मी त्यातलं कसं माहिती का गोटा कुठे काय कसं बंद करत ते माहित सुद्धा नाही अजून स्वतः मालक बसला तर त्याला माहित नाही अजून अनुभव ते फक्त मोटरसायकल चालते आणि शिफ्ट चालते त्याच्या पुढचं काही कळत नाही त्याला हा बघ गारा माणसाला कसाच पडत आहे मग चिकोली इट बनवायची कशी हे त्यांना काय अनुभव नाही घेतलं म्हणजे थडकत आपणही कसं करतो पातळा आला थोडा तर इट शिरा निघायचं म्हणजे अशी एका साईडला रील होती एका साईडला मग ती समजा समोरचं गिरायकी ते काय म्हणणार बांधकामाला अडचण येत त्याची बांधकामाला अडचण काय म्हणतो समोरचा माणूस काय म्हणतो हे असं काय झालं तसं काय झालं मग हे असं इथं म्हणजे फिनिशिंग म्हणजे फिनिशिंगच आली पाहिजे मंगळवारी सुट्टी घ्यायची होती चालू मग उद्याची सुट्टी होती आपली पण शनिवार ढकलली आपण एक दिवसासाठी पुढं मग अजून थोडा माल वाढन यांचा याच्यामुळं हा बॉकात गेला पाहिजे तिच्या सकाळ दुला लागलो तो
जाऊन असं अंडरग्राउंड खूप मोठं कर. शेतीची वेळ कसलीच काम नाही. शेती जर असली ना ज्याच्याकडे तेच घरी राहणार, बाकीच्याकडे काही असं नसलं. ज्या शेती नाही त्यांना असंच करायला लागतं. हां असंच करायला लागतं. कोणी ऊस तोडायला जातात, कोणी इकडे मग असं किती अंडे घेते डोक्यावर. एका वेळेस किती अंडे घेते. धडक मारीन त्याच्यात मला असं सुरुवात झाली. आणि तसे मार्क एक्स्ट्रा देतील असं बोलले. काय सोडलं? ऑनलाईन चालू आहे. चालू आहे दोन्ही कामे. चालू आहे दोन्ही एकत्र. काही नाही, 1,00,000 रुपये मार्क होऊन घेतले. ऍक्च्युली मध्ये आम्ही येणारच होतो, पण आई बाबांचं दोघच काय करते त्यांनी सांगितलंय नाही. पैसे उचलून घेतले नोकरी लागा लागली. कुठं काय करावं, एवढा पैसा कुठं आहे आपल्या जवळ. आपल्याजवळ पैसा परिस्थिती सगळं शिकवतात. अजून आली नसेल. आमचं जास्त वर्क म्हणजे हार्ड वर्क आहे आमचं, पण आम्हाला पैसे तेवढे मिळत नाही. कारण की पहिलेच नाही. ऍक्च्युली म्हणजे फॅशन डिझायनर बनायचं आहे मला, पण आमच्या कॉलेजमध्ये तेवढं स्कोपच नाही आहे. 2 वर्ष अजून वेस्ट जाणार. मग अजून 2 वर्ष झाल्यानंतर मग ते म्हणतात लग्न अभि. आमच्या इकडे तर 18 वर्ष झालं की झालं, मुलीचं वयच झालं, करून टाका लग्न. दररोज सकाळी 8 ला येतोय, संध्याकाळी 7 ला जातोय. आज आज आले नव्हते. आज नव्हते आले. कोण? सकाळ बस नाही मी दिसले नाही. मला दुसरे काम, पगार बिगार असतं यांच्या, गाड्या माडायच्या सगळे काम आहे. मी इकडे मोजायला येतो, नंतर मला एरिया बघा इथून तर शेवटचा एरिया आहे तिथपर्यंत. तुला कुठे पण दिसणार फडामध्ये. मला बसून नाही दुठी असं सगळं. आता हे दप्तर ठेवून द्यायचं. हो 10,000 रिटायरमेंट सण जास्त अपेक्षा नाही ठेवायची. भरपूर झाली मला. माझा मुलगा आता इंजिनिअरिंगच्या लास्ट वर्षाला येतो. आता तो डिग्रीला येतो, सिव्हिल इंजिनिअर येतो. आता यावर्षी होतोय शूट होतो. असं आपल्याला फक्त हा विरंगुळा म्हणून करायचं मॅडम, का लक्षात का? दुसरे मास्तर लोकांना मी तुमचा बोरीचा मास्तर बघतो प्रभाकर, माहिती का? आणि कसं आहे आपल्याकडे थोडस, आणि आपल्याला विरंगुळा होतो ना. दुसरे मास्तर काय असतं, रिटायर झाला तो माणूस एकदा पायात दमला ना तर ते प्रभाकर मास्तर, माहिती कोल्डे मास्तर, इथे तुमच्या बोरीचे मास्तर प्रभाकर मास्तर रिटायर झाले. बघा तुला माहिती असं, पण मी संघ रिटायर झालोय बघ किती फरक आहे. कोण तो जाधव? तू चांगलं काम पाहिले. घरी बसून त्याने बायजावाचं मंदिर. हा माझं 8 नाव जाधवचे ना. घरी बसलो किती प्रॉब्लेम येतो. आपल्याला विरंगुळा होतो, 2 रुपये मिळतात पहिली गोष्ट. म्हणजे
आणि यांच्या या सहवासात ना दिवस कुठं तपास लागेल. आता आमचं दुकान बंद केलं, आता एक ओवर चालू रात्री 10 वाजेपर्यंत आपलं संपलं काम असं असत. मेरी मोहब्बत मेरी जवानी बनते रहेगी कोई कहानी दिल जानी दिल भर जानी.